पोलीस अधीक्षक समीर शेख यांना सातारा जिल्ह्यातील 2 प्रकरणात उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी सातारा येथील सागर भोगावकर यांची निवड करण्यात आली. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सागर भोगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वीज पुरवठा चालू नसतानाही हजारो रुपयाची बिले घरपोच देऊन वीज वितरण कंपनीने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कराड तालुक्यातील मसूर येथे वीज वितरण कंपनीचा अजब कारभार. वाई तालुक्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25 गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन आज सकाळी 11 जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन. जोरदार पावसामुळे कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. कास तलाव परिसरात पर्यटकांची गर्दी. तलावाच्या भिंतीवरून वाहू लागले पाणी. सातारा तालुक्यातील ठोसेघर येथे पर्यटन स्थळी हुल्लडबाजी केल्यास होणार कठोर कारवाई. ठोसेघर येथील धबधब्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा पहारा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे साताऱ्यात मोठ्या उत्साहात करण्यात आले स्वागत. सातारा जिल्ह्यातील बूथ समिती सक्षम करा. राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे सातारा येथे प्रतिपादन. पुनर्वसनाचा लाभ न मिळाल्यास शेलार कुटुंबीय तारळी प्रकल्पात घेणार जलसमाधी. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या चिरंजीवांच्या लग्नाचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रण. पुणे बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाट आणि बोगदा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. घाटात कंटेनर बंद पडल्याने 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. लोणंद येथे पालखी सोहळा असल्याने लोणंद मार्गे जाणारी वाहतूक ही खंबाटकी घाटातून चालू होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. कराड उत्तरमधील सह्याद्री साखर कारखाना कार्यस्थळावरून श्री संत गाडगेबाबा मंदिर येथून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय जसराज पाटील यांच्या उपस्थितीत श्री संत गाडगेनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे झाले प्रस्थान. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या 29 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कराड तालुक्यातील तळबीड येथे 12 जुलै रोजी नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक सह्याद्री कारखान्याचे संचालक जसराज पाटील यांच्या उपस्थितीत तळबीड येथे पार पडली. श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड फलटण सन 2024-25 या गळीत हंगामात किमान 6,50,000 मेट्रिक टन ऊस गाळप करणार असून त्या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी दिली. लाडकी बहीण अभियान फलटण तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. एकही महिला भगिनी यापासून वंचित राहू नये यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन योजनेची माहिती द्यावी अशा सूचना भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहेत. बौद्धिक कौशल्य वाढीसाठी साताऱ्यात बुद्धिबळाच्या स्पर्धेने काँग्रेस भवन गजबजले. सातारा शहरातील राष्ट्रीय काँग्रेस भवन येथे 50वी बुद्धिबळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना विश्वगंगा चषक व पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा संपूर्ण राज्यामध्ये बैठकीचे सत्र सुरू केले असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय आमदार व मंत्र्यांची बैठक बोलवली असल्याची अधिकृत माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मान महसूल प्रशासनाने म्हसवडच्या 15 वाळू चोरांना व राजेवाडी तलावातील माती वीट भट्टीसाठी बेकायदा चोरून नेणाऱ्या हिंगणी गावाच्या चौघांना चांगलाच दणका दिला. प्रशासनाने यांच्यावर कारवाई करून 82,75,740 रुपयाचा दंड ठोठावला. आषाढी वारीसाठी सातारा तालुक्यातील जिहे व खटाव तालुक्यातून शिरसोळी येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री शेकोबा दादा दिंडी सोहळा वर्धन ॲग्रो कारखाना कार्यस्थळावर आगमन झाल्यानंतर कारखान्याचे चेअरमन दरेशील दादा कदम यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले.